नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मेथी बटाट्याची भजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा एक छोट्या आकाराची मी मेथीची जोडी घेतलेली आहे आणि बघा अशी मोठी मोठी कापलेली आहे तुम्ही बारीक कापली तरी चालेल स्वच्छ धुवून मग मी कापून घेतलेली आहे एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे आणि त्याचं बघा असं सा साल काढून असं सा खिसून घेतलेलं आहे अशा पद्धतीत खिसून घ्यायचं वाडगं घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आता ही मेथी काढून घेऊया पूर्णपणे पाणी नितळून घ्यायचे आणि ह्याची बघा मी देटं पण घेतलेली आहेत तुम्हाला देटं पण दिसत असतील मेथी काढलेली आहेत ह्याच्यामध्ये हे बटाटे टाकून घेऊया बटाटे खिसलेले स्वच्छ धुवून घेतलेले दोन ते तीन पाण्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाणी थोडंसं नितळून घ्यायचं बटाटे टाकून घेतलेले आहेत त्याच्यावर एक मोठ्या आकाराचा कांदा बघा असा उभा कापून घेतलेला आहे बारीक कापून घेतला तरी चालेल छोट्या आकाराचे असले तर दोन घ्या हिरवी मिरची आलं लसूण आणि अर्धा चमचा जिरं मी असं कुटून घेतलेलं आहे कापून जरी टाकलं तरी चालेल मिरची आणि बाकीचं जे आहे ना ते तुम्ही कुटून टाकलं तरी चालेल ह्याच्यामध्ये टाकणारे कोथिंबीर कडीपत्ता बघा असा मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत कडीपत्ता कधी पण खाल्ल्याला चांगला असतो सगळ्या गोष्टी थोडा तरी टाकावा एक चमचा धनी बागा असे मोठे मोठे कुटून घेतलेले आहेत थोडीशी हळद तुम्ही जिरे पण कुटून टाकले तर चालेल पण मी आता ते मिरची बरोबर आहेत हिंग पावडर ओवा घेतलेला आहे बघा थोडासा असं चोळून टाकायचा चव्यानुसार मीठ आपण जे जेवतो ना ते दीड चमचा बघा हे तांदळाचं पीठ घेतलेलं ह्याच्या जा जागी जर जा तुमच्याकडं तांदळाचं पीठ जर नसेल तर रवा घेतला तरी चालेल आणि एक सपाट वाटी चण्याच्या डाळीचं पीठ आहे आपलं घरचं दळलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला लगेच पाणी टाकायचं नाही कारण मेथी बटाटे जे आपण धुवून घेतले होते ना त्यात थोडं तरी पाणी असतं पहिलं आपण ह्याच्यामध्ये कालवून घेऊया मिक्स करून घेतलंय बघा असं दाबून दाबून मिक्स करायचं त्याला पाणी सुटलं जातं कारण की आपण जो बटाटा खिचला होता आणि जे घेतला होता नेतून त्याचं पण पाणी असतं मेथीला पण पाणी पाणी होतं आणि त्यामुळे पाणी लागलं नाही जर तुम्हाला थोडंसं जर बेसन पीठ लागलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये बेसनपीठ टाकू शकता ना तर थोडंसं तांदळाचं पीठ बी टाकू शकता आता तुम्हाला इथली अजून एक गोष्ट सांगते त्यात तुम्ही चमच्यावर तीळ बी टाकू शकता आणि जर तुम्हाला भजी जर खायची नसेल तर असे छोटे छोटे गोळ्या करून तुम्ही तव्यामध्ये हे थापतून सुद्धा करू शकता एक नंबर लागतो तुम्ही तशा पद्धतीनं पण करू शकता त्यात आपण बनवायला घेऊया तेल ठेवले बघा गरम करायला आणि तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे अशी भजी वगैरे जर बनवायचे म्हणलं की नाही तर ह्याला तेल चांगलं गरम पाहिजे बघा अशा पद्धतीत पकडायचं आणि सोडायचं जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये बघा चिमुडभर तुम्ही सोडा पण टाकू शकता शक्यतो मी सोडा कुठल्या गोष्टीमध्ये टाकत नाहीये पण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता आणि तुम्ही हे तुम्हाला सांगितलंय की तुम्ही पराठ्यासारखं किंवा आपण धपाटे थापतो तसं जरी तुम्ही तव्यामध्ये थापटून जरी कॉटनच्या कपड्यावर जरी टाकलं तरी चालेल किंवा तव्यातच जरी तुम्ही गोळा धरून जरी थापटून टाकला तरी चालेल गॅस आपला मीडियमच आहे गॅस आपल्याला बारीक पण करायचं नाहीये आणि मोठा पण करायचा नाही मिडियम गॅसवर ही चांगलं तळून घ्यायचे बघा टाकून घेतलेले आहेत हे ले ले छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचे आता ह्याला आपण चांगलं तळून घेऊया हलवून घेऊया बघा बघा काय मस्त झालेले आहेत ह्याच्या अगोदर पण मी रेसिपी टाकलेत बर का मेथीच्या भजी त्याची पण लिंक ह्याच्या खाली देते कारण त्याच्यामध्ये आपण रवा वापरला दही वापरले मस्त अशी ती पण रेसिपी आहे ती पण करून बघा काय होतं माहिती आहे का आता ह्या थंडीच्या दिवसात मेथी मस्त भेटते तर मेथीची करू शकता पालकची भजी करू शकता आणि मेथीची भजी शक्यतो खावावीत हे आपल्या अशा थंडीच्या दिवसामध्ये तर हे आपण हलवून हलवून बघा असं एकदम मस्त असं भाजून घेऊया क्रिस्पी एकदम भजी बघा मस्त अशी भाजली गेलेली आहे तर आपण आता काढून घेऊया बघा किती मस्त आणि कलर बघा किती छान आले आणि एकदम कडक कुरकुरीत एकदम आता हे तेलकट होत नाहीयेत आपण जरासुद्धा सोड्याचा वापर असा केलेला नाहीये तुम्हाला मी आता हे प्लेटमध्ये काढून दाखवते का बघा काय मस्त का कडक एकदम कडक असे खायला तर एक नंबर चवी लागणार तर तुम्हाला मी ह्यातलं एक तोडून पण दाखवते गरम आहे हे बघा आतपर्यंत चांगलं भाजलं गेलेलं आहे हा तुम्हाला सांगितलं बघ ह्याच्यामध्ये आपण सोडा टाकला नाही जर तुम्हाला जर सोडा टाकायचा असला तर एक चिमुडबरोबर टाकू शकता कारण की मग ह्याला तुम्हाला जर जास्त हे पाहिजे असेल तर हे अशा पद्धतीत होतात आणि चवीला एकदम छान अशी लागतात रेसिपी आवडली की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा